नमस्कार मित्रांनो, युवागिरी या कार्यक्रमात मी कृष्णा रेळकर आपलं सहर्ष स्वागत करतोय. मित्रांनो, युवागिरी या कार्यक्रमाच्या माध्यमातून सोलापुरातील युवकांच्या कलागुणांना वाव देण्याचा आपण एक छोटासा प्रयत्न करत असतो. असाच एक युवक आज आपल्या सोबत आहे, ज्याचं नाव आहे चेतन लिगाडे. चेतन लिगाडे हा उत्कृष्ट फोटोग्राफर असून तो सध्या प्रिसिजन कॅम्पशॉपमध्ये कार्यरत आहे. तर चेतन लिगाडेशी आज आपण मनमुराद अशा गप्पा मारणार आहोत, त्याच्या कलेच्या प्रवासाविषयी त्याच्याकडून माहिती जाणून घेणार आहोत. चेतन नमस्कार, युवागिरीच्या कार्यक्रमात आपलं सहर्ष स्वागत आहे. प्रथमतः माझा पहिला प्रश्न असा असेल की फोटोशूट जेव्हा तू करायला सुरुवात केली त्यावेळेस म्हणजे ह्याची आवड कशी निर्माण झाली तुला? सुरुवातीला मी मोबाईल फोटोग्राफीच करत होतो. बाहेर कुठेही आता घरातून निघताना माणूस विचार करत नाही की फोटो काढायला जायचं का. नॅचरल निघालं, बाहेर निघालं, काही दिसलं समोर, पहिल्यांदा त्याचं क्लिक करायचं माझं हे हेतू असतोय. काय काय दिसू दे, वाईट असू दे, चांगलं असू दे, कारण नंतर त्याचं काय होणार आहे आपल्याला माहित नाही. पण फोटो काढून आपल्या कॅमेऱ्यात कैद करण्याचं हे काम मी सुरुवातपासून करतच राहिलो आता. सोशल मीडियावर फोटो म्हणजे जी फोटो तर तू काढतच होता, परंतु सोशल मीडियावर हे फोटो टाकण्याचं म्हणजे तुला आवड म्हणा किंवा असं कधी तुला वाटलं की आपण हा फोटो क्लिक केलाय आणि आपण हा आता आपल्या सोशल मीडियावरती टाकावा, म्हणजे जेणेकरून त्या फोटोविषयी म्हणजे आपल्या समाजामध्ये किंवा आपल्या फ्रेंड सर्कलमध्ये त्याची माहिती व्हावी? सुरुवातीला कसं 2 वर्षापूर्वी मी सिद्धरामेश्वराची जत्रा होती का, आत्तापर्यंत जत्रेतही चालू होती ती, पण 2 वर्षापासून मी सुरुवात केली जत्रेचे फोटो काढायचे. पहिल्यांदा जत्रेतने फोटो चालू केले, ज्या दिवशी फोटो काढलोय त्या दिवशीचे फोटो काढल्यानंतर व्हायरल एवढे भयानक झाले, ते फोटो पूर्ण महाराष्ट्रभर तरी व्हायरल झाले. त्यानंतर मला वाटलं नव्हतं की हे फोटो इथपर्यंत पोहोचतील, म्हणजे अपेक्षित नव्हते, अपेक्षित काहीच नव्हतं. कारण जेव्हा मी फोटो माझ्या फेसबुक पेजवरून किंवा माझ्या स्वतःच्या अकाउंटवरून जेव्हा व्हायरल करतो, बाहेरच्या लोकांपर्यंत पोहोचल्यानंतर बाहेरचे मला कॉल आले, तू काढलेले फोटो इथपर्यंत पोहोचलेत, मला वाटलं नव्हतं की इथपर्यंत जातील हे फोटो. म्हणून म्हणजे आजवर टाकलेल्या पोस्टपैकी ही सिद्धेश्वर यात्रेतली तुझी पोस्ट असेल ती तुझ्या आठवणीतली. हो बरोबर. ह्या व्यतिरिक्त अजून अशी एखादी कुठली पोस्ट किंवा व्हिडिओ जेणेकरून तू ती सोशल मीडियावरती टाकलेली आणि त्याच्यातून तुझी ओळख निर्माण झाली अशी कोणती पोस्ट असेल? आपलं जत्रेतलंच एक छत्रपती शिवाजी महाराजांचा चौक आहे जो, तिथे छत्रपती शिवाजी महाराजांचा जो पुतळा आहे तिथे आणि पाठीमागे 7 नंदीजोग येतात बरोबर, त्या लोकेशनला जो पाठीमागे जो फोटो घेतला होता तो तरी पूर्ण महाराष्ट्रभर व्हायरल झाला आहे. कारण महाराजांचा जो पुतळा आहे तिथून पाठीमागे असे 7 नंदीजोग दिसतात, तो अट्रॅक्टिव्ह होता, सगळ्यांना आवडण्यासारखा फोटो होता तो. ह्या जे म्हणजे फोटो सेशन तू ज्यावेळेस करतो त्यावेळेस नेमकं तुझ्या मनात किंवा तुझ्या डोक्यात काय संकल्पना असतात की आपण ठीक आहे फोटो तरी तू म्हटल्यासारखं बाहेर पडताना क्लिक करतो, मी ते विचार करत नाही पुढे नंतर, म्हणजे त्याचं समाज मनामध्ये किंवा चांगलं किंवा वाईट जे काय असेल फोटोचं, पण मी ते क्लिक करतो, पण ते फोटो लोकांपर्यंत म्हणजे त्यांना इतके भावतात की ते फोटो म्हणजे व्हायरल होतात थोडक्यात तुझी पोस्ट कोणतीही असेल, मग नेमकं ही संकल्पना तुझ्या मनात कशी येते? आता जनरली स्टेटसला ठेवणं किंवा काही कुठल्याही आपल्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये जरी फोटो पोस्ट केला, कारण तिथून त्यांनी सेंड कर हा कॉमन गोष्ट झालेला आहे. कारण फोटो एवढा आवडतो ना लोकांना काढलेला, कारण प्रत्येक मित्रातून यादीतून असं कॉल वगैरे मेसेज करून येतात, तो फोटो काढलेला चांगला आहे, मला सेंड कर, आमच्या ग्रुपमध्येही पाठवायचा आहे मला तो फोटो, असं लोकांकडून प्रतिसाद होतो त्याबद्दल. तू आत्ता म्हटल्यासारखं आवड म्हणून तू फोटोग्राफी म्हणजे जस्ट मोबाईलवरती क्लिक करत करत कॅमेऱ्यावरती करत, पण फोटोशूट करण्याची आवड तुला म्हणजे कशी निर्माण झाली किंवा कोणाच्या असं कुणाला तरी बघून किंवा म्हणजे नेमक्या तुला कशी आवड ही निर्माण झाली? नाही असं मित्रात ग्रुपमध्ये फिरतानाच कुठेही गेलं एकमेकाचं बघूनच की ह्यांनी फोटो चांगला काढतो का, मी फोटो चांगला काढतो, ह्याच्यावरून आपली स्पर्धा निर्माण झाल्यासारखी झाली मित्रामध्ये, मग तिथूनच सुरुवात झाली फोटो काढायची. तरी ह्याला प्रतिसाद कसा मिळतो जेव्हा तू फोटो एखादा काढतो? आता तू म्हटल्यासारखं स्टेटसला ठेवणं असेल किंवा सोशल मीडियावरती अपलोड करणं असेल, मग ते पोस्ट पाहून म्हणजे तुला ते मागून घेतात असं म्हणतात, मग नेमकं प्रतिसाद कसा असतो एखादा व्हिडिओ किंवा एखादी पोस्ट जेव्हा तू टाकतो तेव्हा? स्टेटसला ठेवल्या दुसऱ्या मिनिटाला अक्षरशः कमीत कमी 10 ते 15 जणांचं पाठव मला व्हिडिओ पाठव व्हिडिओ असा येतो. मलाही वाटत नाही की मी ठेवल्यावर लगे एवढा लोकांचा प्रतिसाद येतो, मला मी असं समजू शकत नाही की हा व्हिडिओ समोरच्यांना एवढा आवडतो मी काढलेला. आता हा व्हिडिओ पाहायला गेलो तर जत्रेतला एकच व्हिडिओ होता, मी सिद्धेश्वर मंदिरच्या वरती आता पण चढावर येतो, तिथून 7 नंदीजवळ बाहेर होते ते असं पूर्ण राऊंड फिरताना जो व्हिडिओ काढला होता अक्षरशः त्या व्हिडिओला 1 मिलियनपर्यंत व्ह्यू गेले होते इन सोलापूरच्या न्यूजच्या पेजवरूनच. होय होय, तो काढलेला व्हिडिओ. हा, दर्शकांना मला सांगायला आवडेल तोच व्हिडिओ होता चेतन लिगाडेने जो आत्ता सांगितलेला व्हिडिओ जो आपल्या फेसबुक पेजवरती आपण अपलोड केलेला होता, त्याला 1 मिलियनपेक्षा जास्त व्ह्यू म्हणजे 10 लाखापेक्षा जास्त लोकांनी तो पाहिला होता व्हिडिओ आहे.
मग आता ह्या सगळ्या गोष्टी अशा म्हणजे पॉझिटिव्ह, तू सोलापूर शहराबद्दल ही जी मार्केटिंग करतोय मग हे लोकांपर्यंत पोहोचतोय, जेव्हा तुला म्हणजे तुझ्या नावाने ओळखलं जातं फोटोग्राफी म्हटल्यावर, हाच का म्हणजे चेतन लिगाडे हाच का तो म्हटल्यानंतर, मग ह्यातून मिळणारा आनंद कसा आहे, म्हणजे काय वाटतं तुला मग नेमकं जेव्हा लोक म्हणतात की चेतन लिगाडे म्हटल्यावर तो ती पोस्ट चेतन लिगाडीचीच काय असं म्हटल्यावर तुला नेमका मिळणारा आनंद काय येतो? कारण जेव्हा मी बाहेर फिरायला जातो असं कुठेही बाहेर सोलापुरात म्हणा, समोरच्यांना मी कधी ओळखत नाही, ज्यांनी मला जनरली माझं सी के फोटोग्राफी म्हणून असा लोगो आहे, बाहेरचे लोक मला हाक मारतात सी के, मी समोरच्यांना ओळखत नाही कारण फोटोमुळे मी त्यांनी मला ओळखतात, कारण मी ओळखत नाही म्हणलं हा कोण आहे, मला नंतर लक्षात येतं की हा माणूस असा होता, आपल्याला कळत नाही की फोटोमुळे माझी ओळख एवढी निर्माण झाली की मी समजू शकत नाही की कुठपर्यंत माझं नाव पोचलेलं आहे, म्हणजे मलाही कधी कधी आनंद होतो की ह्या फोटोमुळेच माझं नाव एवढं झालेलं आहे, म्हणजे आनंद तुला द्विगुणित करणार, म्हणजे तुझ्या ह्या कार्यामध्ये अजून तुला उत्साह वाढवणार की बाबा जेव्हा लोक तुझे म्हणजे ह्या अशा नावानं ओळखले जातात तेव्हा तुला कुठेतरी एक प्रेरणा उत्साह येतो की आपण ह्याच्यापेक्षाही अधिकाधिक चांगल्या पद्धतीचे फोटोज म्हणा किंवा व्हिडिओज आपल्या सोलापूर शहराबद्दलचे आपण म्हणजे पोस्ट करावेत किंवा ते आपण काढावेत. मग एकंदरीत मला असं विचारायचं की सोलापूर शहराबद्दल तुझं भावना काय, म्हणजे सोलापूर शहरातले जे काही स्थळं असतील किंवा आपले सोलापूर शहराबद्दलची जी मार्केटिंग म्हणू थोडक्यात आपण तू तुझ्या माध्यमातून करण्याचा छोटासा प्रयत्न करत असतो, नेमकं ही संकल्पना कशी सुचली किंवा तू त्यासाठी नेमकं काय करतो? आता सोलापूर शहरात जेवढे छोटे मोठे धार्मिक स्थळ आहेत ते काही लोकांना माहीत नाही येत ते की तिथपर्यंत जाऊ शकतात का नाही त्यांनाही माहीत नाही, आपल्या माझ्या फोटोग्राफीच्या माध्यमातून तो सोशल मीडिया थ्रू व्हायरल करून की लोकांपर्यंत पोहोचून की ह्या ठिकाणी हे धार्मिक स्थळ आहे, आपण तिथं जाऊन एकदा दर्शन घेतलं पाहिजे किंवा आपण पाहून यायला पाहिजे की काय आहे तिथं, हे लोकांपर्यंत पोहोचवायचं तर काम करतो मी अजूनपर्यंत. अच्छा, हे सर्व गोष्टी करत असताना घरच्यांकडून किंवा तू जिथे कार्यरत आहे तिथल्या म्हणजे तुझ्या सहकाऱ्यांकडून म्हणजे तुला कसा प्रतिसाद असतो की बाबा घरच्यांचं म्हणणं नेमकं काय असतं की बाबा काम एक काम कर किंवा म्हणजे तुझं एकंदरीत फ्रेंड सर्कलमधला जो किंवा घरच्यांचा काय तुझा नेमकं तुला तुझ्या बाबतीत काय प्रतिसाद असतो? घरच्यांकडनं तर पॉझिटिव्हच असणार मी, कारण मुलाचं नाव एवढं किंवा घरच्यांच्या घरातल्या व्यक्तीबद्दल असं काही चांगलं घडत असेल तर ते नेहमी पुढेच जा म्हणणार, कुठेही अडवू शकत नाही, ते अजून चांगलं कर काम म्हणून पाठवतो तो मला. कोणत्याही म्हणजे घरातील व्यक्तीला किंवा आई वडिलांना वाटतं की आपल्या मुलानं काहीतरी म्हणजे आपलं नाव केलं किंवा त्याचे कला ही म्हणजे सादर व्हावी लोकांसमोर, मग नेमकं युवा वर्गाला तुझं काय सांगणं असेल किंवा म्हणजे त्यांच्यातील ज्या काही कला असेल, आता तू सांगितल्याप्रमाणे तुला फोटोची आवड निर्माण झाली, तू एक मोबाईलमध्ये जस्ट क्लिक करत होता नंतर कॅमेरा घेतला, मग आज तू ते सोशल मीडियावरती टाकतोय, मग हळूहळू ते तुला म्हणजे त्याला प्रतिसाद मिळाला आणि तुझं एक नाव झालं आणि तुझी आवड निर्माण झाली म्हणून तू ते सातत्यानं करत आहे, मग तसं प्रत्येक युवकाच्या म्हणजे काहीतरी एक कला असते युवकामध्ये, त्यांना नेमकं तुझं काय सांगणार? सध्याच्या युवा पिढीच्या प्रत्येक युवा पिढीच्या अंगात काही ना काही कला आहे, ते जोपासलं पाहिजे त्यांनी स्वतःहून, आणि स्वतःच्या कलेचं जे आहे ना ते वाव बाहेर काढून सोशल मीडिया थ्रू तरी आपण दाखवलं पाहिजे की माझ्याकडे ही कला आहे, कारण ते कलेशिवाय आपल्याला सोलापुरात काय आहे, सोलापुरातल्या युवा पिढीमध्ये काय आहे, हे समोर येऊन त्यांनी दाखवायला समोर यायला पाहिजे प्रत्येकानेच माझ्या मते तरी. अच्छा, सोशल मीडियाचा जसा तू सदुपयोग करून घेतलेला आहे म्हणजे चांगला वापर करून घेतलेला आहे जेणेकरून तुझ्या सगळ्या ज्या पोस्ट आहेत ते म्हणजे आपल्या समाजापर्यंत पोहोचलेलं आहेत किंवा लोकांपर्यंत पोहोचलेलं आहेत फ्रेंड सर्कलपर्यंत, पण ह्या सोशल मीडियाचा दुरुपयोगसुद्धा होताना कुठेतरी दिसतो, मग नेमकं म्हणजे काय सांगणं असेल की बाबा सदुपयोग सोशल मीडिया एक असं व्यासपीठ आहे की त्याचा आपण वापर पुरेपूर उपयोग म्हणजे करून घेतला चांगल्या गोष्टीसाठी तर म्हणजे काय होऊ शकतं आणि दुरुपयोग केला तर त्याचा काय होऊ शकतं, नेमकं काय सांगतात? शक्यतो तरी सोशल मीडियाचा उपयोग आपण चांगल्यासाठीच केला पाहिजे, दुरुपयोग करायचं म्हणलं तर काही होऊ शकतं, कारण तिकडे बघायला जायचं नाही दुरुपयोग होत आहे की नाही आपण, कारण प्रत्येक गोष्ट निगेटिव्ह घ्यायला गेलं तर त्याचं काहीच होणार नाही सोशल मीडियाचा, प्रत्येक ठिकाणी सोशल मीडियाचा पॉझिटिव्ह विचार करूनच पुढे ह्याचा चांगलाच परिणाम होणार आहे, ह्या अशा सोशल मीडियाचा वापर केला पाहिजे प्रत्येकाने तरी मला वाटतं. चेतन, माझा आणखी एक प्रश्न तुला, फोटोशूट करत असताना नेमक्या तुला कोणत्या अडचणी म्हणजे जाणवल्या जातात का?
जत्रेतच शक्यतो तसं गर्दी भरपूर असते. जत्रेत गर्दी भरपूर असल्यामुळे तो फोटो कसं क्लिक करायचा, कुठल्या अँगलने घ्यायचा, आता धडपड चालूच असते. गर्दी असल्यामुळे कुठं जागा मिळते, कुठं जागा मिळत नाही, कुणाला आपला हात वगैरे लागला चुकून गर्दीत, ते नको म्हणून कसं तरी करून ॲडजस्ट करणे, खाली बसून किंवा कशावर तरी वर चढून, अशा गोष्टी करूनच तो फोटो क्लिक करण्याचा मी प्रयत्न करत असतो कंटिन्यू. किंवा कुठेतरी काही जर मंडप वगैरे बांधलेलं असतं त्याच्यावर चढणे, किंवा कुठे काही अँगल मिळाला तर त्याच्यावर चढून फोटो काढून तो फोटो काढायचा प्रयत्न मी करतच असतो. अशा छोट्या मोठ्या अडचणी येत असतातच काय आमच्या. म्हणजे तो एक क्षण टिपण्यासाठी म्हणजे अशा गोष्टींना सामोरं जावं लागतं, जेणेकरून तो तुझा एक क्लिक लोकांपर्यंत पोहोचल्यावर तो लोकांना आवडेल यासाठी तुझी ही धडपड असते. फोटोशूट व्यतिरिक्त तुझ्या नेमक्या कोणत्या आवडी आहेत, किंवा तू या व्यतिरिक्त आणखी कोणत्या ऍक्टिव्हिटीज म्हणजे करतो हे आम्हाला ऐकायला आवडेल. ओके, फोटोशूट सोडलं तर तसं पाहायला गेलं तर सोलापूर सायकल क्लब आहे, त्या क्लबमध्ये तर मी आहे मेंबरच ऑलरेडी. सोलापूर सायकल क्लबच्या माध्यमातून मी सायकलिंगच्या जेवढे काही त्यांचे रॅलीज वगैरे असतात, कुठलेही काही कार्यक्रम, छोटे मोठे इव्हेंट असतात, सोला सायकल क्लबच्या मध्यातून जे काही सामाजिक कार्य करतात त्यांनी, त्यांच्या कार्यक्रमात मी फोटोच्या माध्यमातून योगदान करत असतो सायकल क्लबच्या इथून. बाकीचे काही आता ट्रेकिंगचं ग्रुप पण आहे माझा, त्या ट्रेकिंगमध्ये पण नेहमी ट्रेकिंगला जाताना वगैरे फोटो काढणे प्रत्येकाचे, असं काही ना काही छोट्या मोठ्या फोटोग्राफीचे कामं करत असतो त्यातूनच. ट्रेकिंगच्या इथला तुझा फोटोशूटचा अनुभव कसा असतो, म्हणजे आता ट्रेकिंग म्हटल्यानंतर निसर्गाच्या तू सान्निध्यात किंवा निसर्गमय वातावरणात असतो, शहरातले तर तू म्हणजे आपल्या सोलापूरच्या मार्केटिंग करण्याचा प्रयत्न करतोयस तुझ्या फोटोच्या माध्यमातून, पण जेव्हा तू ट्रेकिंगला जाता तिथले जे काय म्हणजे क्षण असतील तो टिपण्याचा तू प्रयत्न करता, तर तिथला अनुभव काय असतो तुझा. सोलापूर शहर सोडलं तर ट्रेकिंगला जाताना जो आनंद येतो, केव्हा एकदा सोलापूरतून बाहेर पडतो निसर्गाच्या सान्निध्यात जेव्हा जाऊन मी बसतो, तिथून जे सुरुवातीला माझ्या सगळं जे काही बॅग असतं पहिलं टाकून देतो, फक्त कॅमेराची बॅग अडकवतो. सुरुवात जे फिरायला चालू केलं, कुणाच्या मागं नाही, कुणाच्या पुढं नाही, कंटिन्यू आपलं फोटोग्राफी, कुठलं दृश्य दिसतं ते प्रत्येक दृश्य माझ्या कॅमेरात मी टिपण्याचा प्रयत्न करतो, कुठलंही छोटं असू दे मोठं असू दे. निसर्गाच्या सान्निध्यात गेल्यावर माणसाला काय म्हणतात ते शब्द मला सुचत नाही, कारण समोरचं पाहून असं होतं आहे की कुठला फोटो काढू, हा व्ह्यू घेऊ दे, तो व्ह्यू घेऊ दे, मला अक्षरशः कन्फ्युज होऊन जातो त्यावेळेस काय काय करावं. आत्ता म्हटल्यासारखं आणखी म्हणजे नेमके तुझ्या कोणत्या कोणत्या ॲक्टिव्हिटीज किंवा तू कुठल्या म्हणजे असं संस्थेमध्ये वगैरे कार्यरत करतो असतो का, किंवा आणखी तू म्हणजे काय काय योगदान देतो सामाजिक संस्थेत. बाकीचे आहे जेवढे काय मित्रमंडळीचे जेवढे काही सामाजिक संस्था आहेत त्यांच्याकडे सोबत जाऊन प्रत्येक वेळेस त्यांचे कार्यक्रम जे काही इव्हेंट असतात त्यांचं योगदान जे त्यांनी समोरच्यांना मदत करण्याचा प्रयत्न करतात त्यांच्यासोबत जाऊन मी माझे फोटो काढून माझं जे योगदान आहे मी पूर्ण करण्याचा प्रयत्न नेहमी करत असतो. जेवढे काही सामाजिक संस्था माझ्या ओळखीच्या आहेत त्यांच्यासोबत प्रत्येक वेळेस जात असतो मी. ओके, फोटोग्राफीमध्ये आता तू हे फोटोग्राफी करतोय, फोटोग्राफीमध्ये आत्तापर्यंत म्हणजे असं तुला कुठल्या संस्थेकडून किंवा कोणा म्हणजे गौरवण्यात आलं का, किंवा तुला कोणते काही पुरस्कार भेटलेले आहेत. तसं सांगायला गेलं तर मागच्या वर्षी सिद्धरामेश्वरी जत्रा होती 2019 ची जत्रा जी होती त्यावेळेस वीरशैवजन आणि लोकमतच्या वतीने दीपोत्सव हा कार्यक्रम घेण्यात आला होता. त्या कार्यक्रमामध्ये दीपोत्सवच्या फोटोग्राफीचं त्यांनी स्पर्धा राबवण्यात आली होती, मोबाईल फोटोग्राफी आणि कॅमेरा फोटोग्राफी. त्यामध्ये मोबाईल कॅमेरा फोटोग्राफीमध्ये माझा प्रथम क्रमांक त्यात मला आला होता. त्यावेळेस मला एवढा आनंद झाला होता की जत्रेतच माझा सन्मान करण्यात आला होता की ह्या फोटो जत्रेच्या माध्यमातून तिथून स्पर्धा घेण्यात आला होता. फोटोग्राफी त्या जत्रेतले दीपोत्सवचे फोटो जे होते ते एवढे व्हायरल झाले होते दीपोत्सवचे फोटो, त्यातूनच प्रथम क्रमांक माझा निवड करण्यात आला होता. खूप आनंद झाला होता त्यावेळेस. अपेक्षित होतं तुला हे? नाही, अपेक्षित नव्हतं, कारण फोटो तर ऑलरेडी व्हायरल होतच आहेत माझे त्या जत्रेतले, आणि त्या दीपोत्सवचे फोटो त्यामध्ये माझं निवड करण्यात आलं स्पर्धेत, खूप आनंद झाला त्यावेळेस मला. त्यानंतर 19 फेब्रुवारीला छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती होती, त्यावेळेस पण संभाजी आर्मरच्या वतीने त्यांनी असंच सेम मिरवणूक असतात आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या वेळेस, आणि जेवढे काही सोलापुरात देखावे असतात शिवाजी महाराजांचे जेवढे, त्यात पण त्यांनी फोटोग्राफीची स्पर्धा राबवली होती, सेम फोटोग्राफी, मोबाईल फोटोग्राफी आणि कॅमेऱ्याचं. त्यातही माझा दुसरा क्रमांक आला होता कॅमेऱ्याचा, कॅमेरा फोटोशूटमध्ये. तेव्हाही मला वाटलं होतं की इथंही महिनाभरातच फरक लगेच दुसऱ्यांदाच मला दुसरा क्रमांक म्हणजे दुसरा क्रमांकच मिळाला तिथे माझा. म्हणजे तुला हे आता मिळालेले पुरस्कार तू जे सांगितलं ते तुझ्या कार्यामध्ये आणखी तुला उत्साह वाढवणारे हे पुरस्कार तुझे होते. चेतननी आतापर्यंत जे काही व्हिडिओ अथवा फोटो काढलेले आहेत
ते आपण एक छोट्याशा व्हिडिओच्या माध्यमातून पाहूया. मित्रांनो, आत्ताच आपण चेतननी ज्या काही व्हिडिओज अथवा फोटोज काढलेत ते आपण ह्या छोट्याशा व्हिडिओच्या माध्यमातून पाहिलेलं आहे. युवागिरी या व्यासपीठाच्या माध्यमातून आपण सोलापुरातील युवकांच्या कलागुणांना वाव देण्याचा आपण एक छोटासा प्रयत्न करत असतो. बोलायचं होतं की आता ह्या व्यासपीठावर जे इन सोलापूरने मला बोलून जी संधी दिली आहे त्याचा मला आनंद एवढा होतो ह्याचा. पण फोटोग्राफीनंतर जो हा आनंद आहे की ह्या व्यासपीठावर बोलून लोकांपर्यंत पोहोचवणं हा एक महत्त्वाचा असतं की लोकांपर्यंत पोहोचव हे युवागिरीचं काम काय आहे ह्याबद्दल ह्या व्यासपीठावर बोलून जे मला काही संधी दिली त्यासाठी मी आभार व्यक्त करतो इन सोलापूरचा. आपला हेतू तोच आहे. युवागिरी या व्यासपीठाच्या माध्यमातून आपल्या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण म्हणजे सोलापुरातील जे काही युवक आहेत त्यांच्या कलागुणांना वाव देण्याचा आपण नेहमीच प्रयत्न करणार आहोत. आणि असेच जे काही कलाकार आहेत त्यांना आपण आपल्या पुढच्या कार्यक्रमामध्ये त्यांना आपण आमंत्रित करणार आहोत. तोपर्यंत तुम्ही पाहत रहा युवागिरी. नमस्कार.